तुम्हाला माहीत आहेत का पंचामृत यामधील पाच पदार्थ चला तर पाहूया एक असतं गाईचे दूध पंचामृतातला दुसरा भाग आहे तो म्हणजे दही ते पण गाईचेच नंतर तिसरा पंचामृतातला भाग आहे तूप हे सुद्धा गाईचेच त्यानंतर चौथा भाग आहे तो म्हणजे मध आणि पाचवा भाग पंचामृत पंचामृतमधला तो आहे साखर या पाच जणांचं मिळून पंचामृत तयार होतं धन्यवाद